आता आली एका गाण्याच्या शूटिंगसाठी एका सेटवर जिथे मला खूप सारी हिरवळ दिसतीये, लाल रंगाची शिफॉन साडी दिसतीये, काळा शर्ट दिसतोय. एक यशराज फील आलेला आहे मला या संपूर्ण वातावरणात. आणि माझ्या सोबत आहेत इतकीच प्रेमळ जोडी उमेश आणि स्पृहा. इतके गोड दिसत आहे एकदा तुम्ही. एक छान म्हणजे असं रोमॅन्टिक माहोल इकडे तयार झालेला आहे. हो काय ना, आम्ही छोट्या पडद्यावरती रोमांस करून झालं आहे, त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता जरा मोठ्या पडद्यावर हे रोमांस करावा. छोट्या पडद्यावरचं आवडलं आहे लोकांना, अजूनही ट्विट्स येत आहेत आणि ते वाट बघतायत की आता मोठ्या पडद्यावरती कधी. तर तुमच्याच वाटे आज पहिल्यांदा प्रेक्षकांना कळेल की आम्ही आता मोठ्या पडद्यावरती रोमांस करायला येतो आहे लवकरच. त्याचं हे आज चित्रीकरण चालू आहे. आणि स्पृहा म्हणजे लाल रंगाची अशी शिफॉन साडी आणि मग ते असं पदर, म्हणजे मला असं खूपच हे सगळं. सध्या उमेशलाही ड्युटी दिली आहे गाण्याचं शूटिंग. दोन काम आहेत मला, पदर आधी उडवायचं आणि मग तो खेचायचा, मग रोमांस करायचा. हे करत असतील का यशराज मध्ये बघायला पाहिजे. हे सगळं मजेशीर आहे पण तितकंच रंगतदार आहे. खूप छान वाटतंय जेव्हा तुम्ही एका लग्नाची तिसरी गोष्ट सारखी यशस्वी मालिका आणि अजूनही जसं तू म्हटलास की ते आठवणी ताज्या आहेत आणि याच्यातच एक समोर सिनेमा येतोय. तुमच्या दोघांसाठी सुद्धा हे खूप म्हणजे खूप आनंदी आहे हे सगळं. ऍब्सोल्युटली, आम्ही खरंच ते 10 महिने खूप एन्जॉय केलं. आम्ही पहिल्यांदा तेव्हा रादर एकत्र काम केलं, आधी केलं होतं पण एखाद दुसरा सीन केला होता, पण पेअर म्हणून एकमेकांसोबत आम्ही त्या मालिकेत पहिल्यांदा आलो आणि आम्ही आय थिंक पहिल्याच दिवशी क्लिक झालो. आम्हाला एकमेकांबरोबर काम करायला आवडलं आणि ते पुढे 10 महिने तसंच राहिलं याचा आनंद आहे. ते मध्ये काही खटके उडाले नाहीत आणि अरे बापरे मालिका झाली पुन्हा सिनेमा असं काही झालं नाही. फॉर्च्युनेटली काही झालं नाही रादर. आम्ही खरंच वाट बघत होतो की आणखीन काय छान परत लगेच करता येईल का, आणि फॉर्च्युनेटली PG आमच्याकडे आलं आणि खूप मजा आली आपण सिनेमाच्या शूटिंगला. आम्हाला जशी ती मालिका, प्रत्येकालाच आपली मालिका वेगळी वाटते पण खरंच आमच्यासाठी ती स्पेशल मालिका होती आणि हा सिनेमासुद्धा स्पेशल होईल याची कुठेतरी एक खात्री वाटते, कारण याची गोष्टच स्पेशल आहे. आणि त्यामुळे आम्ही स्वतः बेसिकली ती मालिकासुद्धा करताना आम्ही खूप एन्जॉय करत होतो आणि त्यामुळे कुठेतरी आम्हाला असं वाटत होतं की ते प्रेक्षक एन्जॉय करत आहेत त्यांचा रिस्पॉन्स ऐकून. सो आम्ही आता हे फिल्मचं शूट करताना तितकंच एन्जॉय करतो आहोत आणि त्यामुळे असं वाटतं की एक छान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येईल. तुमच्या दोघांची जोडी खूप गोड दिसते स्क्रीनवर. जेव्हा एक केमिस्ट्री हा शब्द खूप छोटा आहे पण लिटरली ते असं जाणवत राहतं. आत्ताच ती थोडी पेशव्यांसारखी होती काही सीन्स मध्ये. सो पेशवी येतात, हिस्ट्री येते, असं आमच्या रिलेशन मध्ये खूप गोष्टी येत आहेत. हिस्ट्री रिपीट्स, हेच मी म्हणतेय ज्याबद्दल मी हे बोलते. तुला कळलं की हेच सतत चालू असतं, त्याच्यामुळे काय की फार आपण सेन्सिबल बोललंच पाहिजे असं आमच्या दोघांचे आग्रह नाही आहे काहीच. त्यामुळे हे करत करत आम्ही छान एन्जॉय करतो. या सगळ्या याच्यात काय स्ट्रेंथ वाटते एकमेकांसोबत काम करायची, असे काय वाईब्स मिळत असतात एकमेकांना? बॅलन्स व्हायला लागतो की कसं आहे. अगं ऐक तरी पूर्ण, आधीच रिॲक्ट होण्याच्या आधी हे असं होतं काही, मी सांगण्याच्या आधी रिॲक्ट होते ती किती चांगली आहे, गोड आहे, कसा कसा विरुद्ध आहे, छळणारा आहे, वाईट आहे काय आणि काय काय आहे, त्रास देणार आहे, असं आहे. त्यामुळे ते बॅलन्स होते, त्यामुळे आमचं ते पेअर व्यवस्थित. नाही खरंच पण खूप मजा येते, कारण मला असं वाटतं की तुमचा को ऍक्टर खूप जास्त समजूतदार असणं फार गरजेचं असतं आणि तसा उमेश आहे. तिने खोडकर खूप खेळकर पण खूप दंगा मस्ती आणि जशी सालस वगैरे ती वाटते आजीबाई अशा ज्या वयोगटातल्या बायकांना असं नेहमी वाटते की ही किती त्यांनाही समजून घेते, लहान मुलींनाही समजून घेते, असं सगळ्या वयोगटात समजून घेते, पण तितकीच मस्ती करणारी अशी ही मुलगी आहे. नाही आपण वाईब्स बद्दल बोलत होतो ते मी सांगते की अत्यंत पॉझिटिव्ह वाईब्स हे उमेशचं वैशिष्ट्य आहे. तो आसपास असेल की कधी काही इथे चुकीचं चाललं आहे असं वाटत नाही आणि आय थिंक दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, की अदरवाईज काम करायला खूप जास्त अवघड जातं. तर तो असला की असं काही वाटत नाही, त्यामुळे मजा येते. आणि मजा तेव्हा येणार आहे जेव्हा ही कथा फार इंटरेस्टिंग आहे असं आम्हाला कळलं आहे. बापू काळेंची कथा आहे, सुश्रुत भागवत आपला नाटकाची बॅकग्राऊंड असलेला डिरेक्टर आहे, अतिशय ताजा ताजा ताजेपण आहे हा सगळा. तर याविषयी
ॲब्सोल्युटली खरंच गोष्टीत खूप मजा आहे. मी जसं स्पृहाबद्दल सांगितलं पण ही गोष्ट ह्या गोष्टीबद्दलही मी तेच सांगेन की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी ही गोष्ट आहे. सिनेमा माझ्यासाठी एक असतो की 3 तास निखळ मनोरंजन असणं फार गरजेचं आहे आणि ते पूर्ण ह्या सिनेमात आहे. पूर्ण मसाला ह्या सिनेमात आहे. हलकी फुलकी कॉमेडी आहे, इमोशन्स आहेत, काही गमती जमती, खूप काही सरप्राइजेस आहेत. ते आत्ता मी तुम्हाला नाही सांगू शकत. तो जसा जसा सिनेमा जवळ येईल तुमच्यापर्यंत ते पोचेलच. पण खूपच वेगळ्या काही सरप्राईज पॅकेज आहे, सरप्राईज गोष्टी आहेत ज्या आम्ही तुम्हाला हळूहळू सांगू, पण त्या नक्कीच लोकांना आवडतील याची गॅरंटी आहे. मी तरी आत्तापर्यंत कुठल्या मराठी सिनेमात पाहिलेलं नाही आहे. सो मला असं वाटतंय की आम्ही खूप मजा करतो, खूप काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एन्जॉय करा. मी पण हेच सांगेन कारण संपूर्ण पॅकेज या सिनेमातनं आपल्याला मिळणार आहे. गाणी आहेत, मजा आहे, गंमत आहे, रोमॅन्स आहे, इमोशन्स आहेत आणि सगळ्या पद्धतीच्या लोकांना आणि सगळ्या वयोगटातल्या लोकांना आपलीशी वाटेल अशी फिल्म आहे. सो डेफिनेटली लोक नक्की एन्जॉय करतील. फक्त जाता जाता उमेश ती पदर धरण्याचं वगैरे तो काय सीन आहे तो जरा आधी पेशवे सोडा साहेब. हे अशी मित्र तुम्ही मगाशी शूट केलं असेलच. हे मी आधी ऑफ कॅमेरा मी हे करत होतो आणि नंतर मग मी रोमॅन्टिक आणि मग मी असा हिला सावरत होतो आणि मग मी असा हा रोमांस करत होतो यशराज सारखा. खूप छान वाटलं. ऑल द बेस्ट, पुन्हा भेटू. उमेश कामत आणि स्पृहा जोशी या यशस्वी जोडीला पुन्हा एकदा एकत्र आणण्याचं हे आव्हान आणि हे यश पेललेलं आहे दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांनी. सुश्रुत, खूप स्वागत आहे तुझं शो टाईममध्ये. आणि एकतर आमची आवडती जोडी, तू आता सिनेमात घेऊन आला असं याला, तर डेट्स पण मिळाल्या तुला? डेट्स मिळाल्या मला. मला डेट्सच्या बाबतीत अजिबातच त्रास दोघांनी अजिबातच नाही दिला. खूप गुणी आणि छान आहेत ती जोडीच, मुळात खूप छान आहे. आणि इतकी लोकप्रिय जोडी या सिनेमासाठी, या सिनेमाची बांधाबांध करायला आम्ही फेब्रुवारी महिन्यापासून सुरुवात केली. त्यामुळे तेव्हापासूनच आमच्या डोक्यात कास्टिंगचे वेगवेगळे ऑप्शन्स येत होते. तेव्हापासून वेगवेगळ्या लोकांची बोलणी सुरू झाली होती आणि पहिला चॉईस होता उमेश कामत आणि स्पृहा जोशी. पहिला चॉईस तुझा आणि तुझं डिरेक्शन पहिलं आहे. कमी वेळा असं घडतं की पहिला चॉईस आपल्याला मिळतो. आणि बेसिक असं झालं होतं की बपूंची एक कथा, संजय मोन्यांसारखा पटकथा आणि एक संवाद लेखक, आणि याच्यासाठी योग्य तीच जोडी आणि योग्य ते कास्टिंग अख्ख्या सिनेमाचं, 27-28 कलाकारांचं कास्टिंग करणं आणि 28 नेमकी मंडळी शोधून काढणं हे एक नक्कीच आमच्यासाठी आव्हान होतं. सेटवर आज फार रंगतदार वातावरण आहे. इथे मी बघते इथे अशी लाल रंगाची शिफॉनची साडी आणि हा सगळा माहोल अतिशय रोमॅन्टिक झालेला आहे. या गाण्याविषयी काय सांगशील? ह्या गाण्याविषयी म्हणजे वैभव जोशीने खूपच उत्तम गाणं लिहिलं आहे आणि नरेंद्र भिडेने संगीत त्याचं देताना मी जेव्हा बोललो त्यावेळेला मी नरेंद्रला एवढंच म्हणलं होतं की मला ते ना असं एक खूप सेड्युसिंग गाणं करायचं होतं, पण मराठी कलाकारांची साथ असं त्याच्यातले खूप कन्स्ट्रेंट्स असतात आणि मोर दॅन दॅट ते रोमॅन्टिक वातावरणातनंच होतं आपल्या. पण तर तू काहीतरी म्युझिकली कर आणि मग त्यांनी एक म्युझिकली जादू केली. त्यांनी खूप उत्तम सेक्साफोन आणि त्याचं कॉम्पोजिशन तयार केलं आणि फारच अप्रतिम गाणं झालं आहे. आणि आमचा प्रसाद भेंडे जो DOP आहे तो एक स्वतः एक वेगळा जादूगार आहे, त्यामुळे तो आता त्याची जादू दाखवत आहे. त्यामुळे एक वेगळं असं जादूही गाणं सगळ्यांना बघायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. खूप शुभेच्छा. थँक्यू.